महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। महाराष्ट्र भरात 51,000 वृक्ष लागवडीची मोहीम छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबवण्यात येत आहे। यातच एक भाग म्हणून छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री चेतन भाऊ शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय तंत्रनिकेतन ITI सातपूर नाशिक येथील आवारात औषधी 200 वृक्षांची लागवड करण्यात आली। वाढदिवस कसा असावा याचे मानक चेतन भाऊ यांनी घालून दिला आहे। संपूर्ण सप्ताह हा सामाजिक उपक्रमाचा आहे। यामध्ये दिनांक 8 जुलै रोजी चांदवड येथील राजदेरगडावर वृक्षारोपण, दिनांक 9 जुलै रोजी ITI नाशिक येथे वृक्षारोपण, दिनांक 9 जुलै रोजी शेलू तालुका भोकरदर येथे नेत्रदान तपासणी व मोतीबिंदू शिबिर, दिनांक 10 जुलै रोजी जळगाव सप्पाळ येथे वृक्षारोपण, दिनांक 11 जुलै रोजी इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्मरणशक्ती कार्यशाळा, दिनांक 15 जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन स्वयंरोजगार मेळावा, अशा विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। दिनांक 9 जुलै रोजी संपन्न झालेल्या हा वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी श्री प्रफुल्ल वाकडे सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय सुरगा संस्थांचे युवराज अतिश राजे पवार नाशिक, श्रीमती अनिसा तडवी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी, राजेश मानकर प्राचार्य ITI नाशिक, दीपक बाविस्कर उपप्राचार्य ITI नाशिक, सौ अलका नारखेडे उपप्राचार्य ITI, सुधीर पाटील IMC चेअरमन छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन भाऊ शेलार, डॉक्टर जयेश थविल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। छत्रपती सेनेचे मार्गदर्शक निलेश भाऊ शेलार, प्रदेश अध्यक्ष राजेश पवार, डॉक्टर आघाडी प्रमुख श्याम थविल यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस धीरज खोळंबे, प्रवक्ता महाराष्ट्र राज्य श्याम देशमुख, छत्रपती सेना वाहतूक सेना प्रमुख आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सागर पवार, शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य समन्वयक सुनील देशमुख, शेतकरी आघाडी प्रमुख संदीप निगळ, किशोर तिडके, प्राध्यापक PK बडगुजर, वृक्षमित्र महेश बागुल यांच्या अथक प्रयत्नातून संपन्न झाला। यावेळी शिक्षक आघाडीचे रावसाहेब शिंदे, विश्वदीप शिंदे, भूषण तनपुरे, कुणाल शेलार, गणेश शेलार, वैभव कासार, राहुल तिडके, वैभव बोरसे, गणेश पगार, योगेश सोनवणे आदी उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नाशिक प्रतिनिधी बासित कुरेशी।